नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण दोन कच्चे बटाटे आणि एक वाटी बेसन पीठ वापरून अगदी झटपट असा नाश्ता बनवणार ना आहोत तर हा नाश्ता बनवायला खूप सोप्पा आहे तुम्ही चटपटीत स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता तर सुरुवातीला इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला बटाट्यांची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे साल काढून घेतल्यानंतर बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता एका ग्रेटरच्या मदतीने आपण हे दोन्हीही बटाटे व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचे आहेत जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता अगदी झटपट तयार होणार आहे काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर इथे बघू शकता आपण बटाटा व्यवस्थित खिसून घेतलेला आहे आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेणार आहोत सगळ्यात अगोदर यामध्ये खूप सारी कोथंबीर घालायची आहे एक छोट्या आकाराचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे सोबतच यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत तर यातलं दोन चमचे बेसनपीठ मी बाजूला ठेवलेलं ला आहे लागलं तर आपण यामध्ये पुन्हा ॲड करणार आहोत आता यामध्ये आपण एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत तर तीळ नक्की घालायचे तेव्हाच हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धने पावडर घालून घेऊया सोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत तर तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर आज आपण या व्हिडिओमध्ये बटाट्यापासून वड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत व्हिडिओ जरा जरी आवडला तरीसुद्धा एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळं मला प्रोत्साहन भेटतं की पुढं अजून दुसऱ्या रेसिपीज बनवाव्या तर इथे आपण बघू शकता सगळ्या मसाल्या आपण यामध्ये घातल्यानंतर आता हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही कारण बटाट्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे यामध्येच आपण हे सगळं पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर ह्या वड्या खायला खूप मस्त लागतात तर कोथंबीर आणि मेथीच्या वड्या तर आपण नेहमीच बनवतो तर यावेळेस आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बटाट्यापासून वड्या बनवत आहोत मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी चिमूडभर आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे त्याचबरोबर उरलेलं दोन चमचे बेसन पीठ देखील यामध्ये आपण घातलेलं आहे आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर इथे बघू शकता मिश्रण आपलं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे आता या मिश्रणातील एक मोठा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण याला शेप द्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे देखील संपूर्ण मिश्रण हे चाळणीमध्ये थापू शकता तर सुरुवातीला आपण अशा प्रकारे याचे सगळे गोळे करून घेणार आहोत आणि इथे मी वड्याची चाळण घेतलेली आहे चाळणीला अगोदर तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेला आहे तर सगळ्या बटाट्यांचे रोल आपण बनवून ठेवलेले आहेत आता आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवल्यानंतर यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची आहे आता यावरती झाकण ठेवून कमीत कमी दहा ते बारा मिनटं आपण ह्या वड्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटानंतर आपण झाकण उघडून चेक करूया तर तुम्ही बघू शकता वड्या आपल्या व्यवस्थित झालेले आहेत आणि आतला बटाटा देखील व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या वड्या आपण थंड करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता आपण वड्या आपल्या व्यवस्थित थंड झालेल्या आहेत आणि दिसताना किती मस्त असा आपला रोल बनवून तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा चटपटीत काही खायचं असेल तर घरामध्ये बटाटे असतील तर ही रेसिपी नक्की करून पहा आता हे बटाट्यांचे रोल आपण कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी पिझ्झा कटरने हे रोल व्यवस्थित कट करून घेणार आहे असेही रोल खायला खूप मस्त लागतात तुम्ही कोरडे दे देखील अशा प्रकारे हे रोल खाऊ शकता तर आता आपण हे सगळे रोल व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर याला आपण फोडणी देणार आहोत फोडणी न देता देखील हे रोल तुम्ही असेही खाऊ शकता या वड्या खायला खूप मस्त लागतात तर अशा प्रकारे तुम्ही जर एकदा वड्या बनवून ठेवल्या तर तुम्ही एक ते दोन दिवस आयत्या वेळेला तळून देखील खाऊ शकता आता आपण याला मस्तपैकी फोडणी द्यायची आहे तर गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी हो आणि एक चमचा तीळ घालायचे आहेत त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे फोडणी छान आपली भाजली की यामध्ये आपण तयार केलेल्या वड्या यामध्ये घालायच्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर आपले तीळ करपू शकतात आता यामध्ये आपण सगळ्या वड्या कापून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आहे आणि एखाद मिनिटभरच फक्त आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर बघू शकता किती झटपट अशा आपल्या बटाट्यापासून वड्या बनवून तयार झालेल्या आहेत बटाट्यापासून आपण नेहमी एक दोनच प्रकार बनवत असतो तर आज आपण यामध्ये अगदी वेगळा असा प्रकार बनवलेला आहे व्हिडिओ जरा जरी आवडला तरीसुद्धा चॅनलला नक्की सपोर्ट करा तर इथे आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद